मी एवढ्या दिवशी तू पण मला हे होतं माहिती नव्हते तारा व्हायचं मध्ये शकुनी मंदिर संभाजी महाराजांना आपल्या इथं लिंक तिथं हे करून ठेवलेलं बंदिस्त येतो की काय पार्टी कोण म्हणले थांबा लागेल नाही एक तास लागेल बनली तिथं त्याला म्हणून किती वेळ लागणार तिथं म्हणले एक तासभर तरी जाईल नाही जास्त मुळात इतिहास जपायचा का इतिहास अभ्यासायचा का असे सुद्धा आजकालच्या मुलांपुढे प्रश्न पडले काय आहे त्या इतिहासामध्ये आजची परिस्थिती काय आणि मागची परिस्थिती काय आजच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला इतिहास कुठंच येत नाही जवळ आमच्या रोजमर्राच्या जीवनामध्ये इतिहासाचे दाखले देऊन उपयोग काय अशा पिढीमध्ये आत्ताच्या पिढीमध्ये असे काहीतरी नवीन एक विचार निर्माण व्हायला लागले आहेत मुळात आपला इतिहास काय आहे हा जाणून घेतल्याशिवाय वर्तमान काळ तुम्हाला घडवता येत नाही वर्तमान काळामध्ये जगता येत नाही आणि भविष्याची जर उत्तुंग स्वप्न घ्यायची असतील तर भविष्यामध्ये काय घडलं हे महत्त्वाचं आहे आपल्याला बाकीच्या गावामध्ये राहणाऱ्या माणसांपेक्षा साताऱ्यामध्ये राहणाऱ्या माणसाला साताऱ्यात राहत असल्याचा आपल्या गावाचा काकणभर जरा जास्त अभिमान असतो तर कारण आहे सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याच्या 3 राजधान्या झाल्या राजगड रायगड आणि सातारा सातारा ही जिवंत राजधानी आहे आणि या राजधानीमध्ये आपण राहतो आता सातत्यानं राजधानीचा विचार करत असताना इथल्या साताऱ्यामध्ये माहुलीमध्ये म्हणजे याच राजधानीमध्ये महाराणी ताराराणींची समाधी आहे त्या साताऱ्याचं ज्यांनी स्थापना केली ते साताऱ्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची समाधी आहे आणि त्या समाधीची दुरावस्था या दोन्ही समाध्यांची दुरावस्था आहे असा प्रश्न सातत्यानं ऐरणीवर येत असतो ही आजची परिस्थिती नाही आहे यावर्षीची परिस्थिती नाही आहे ती ही 2017ची परिस्थिती नाही 16ची होती 15ची होती तर दुरावस्था ही आहे आणि याची जबाबदारी कोणाची मग सातत्यानं आपण असल्या गोष्टी ज्यावेळेस घडतात त्यावेळेस एक ठोकायला सामान मिळतं आपल्याला ठोकायचं एक ठिकाण मिळतं ते म्हणजे सरकार सरकारचं याकडे दुर्लक्ष आहे सरकार याकडं लक्ष देऊन बघत नाही म्हणून आपण त्या सरकारला दोषी धरतो साताऱ्यामध्ये राजकारण राहतं माझं म्हणणं आहे आपण सगळे सातारकर आहे आणि सातारकरांची जबाबदारी आहे या समाधीचं जतन करणं ही कोणाची एकाची नाही आहे मला आठवतं आहे शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्या वतीनं दरवर्षी 18 मेला राजश्री सॉरी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे जयंती आहे ती 18 मे आहे आणि 18 मेला शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्या वतीनं कोणताही गाजावाजा न करता कोणतीही प्रसिद्धी न करता त्याचं वार्तांकन न करता साधेपणानं तिथं जाऊन राजे छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाची स्वच्छता केली जाते ती सातत्यानं व्हायला पाहिजे शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती एक दिवसासाठी करती तसं नाही झालं पाहिजे ती सातत्यानं झालं पाहिजे याच समितीच्या वतीनं 5 मे हा पण दिवस आपण 5 जानेवारी हा पण दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करतो 5 जानेवारीचं पण महत्त्व समजून घेतलं पाहिजे प्रत्येक गावाला मगाशी म्हणलं त्या पद्धतीनं साताऱ्यामध्ये राहणाऱ्या सातारकरांना जसा अभिमान आहे इतरांपेक्षा काकणभर जास्त प्रत्येकाला अभिमान असतो मी मुंबईत राहतो म्हणून मुंबईकर म्हणून त्यांना अभिमान आहे कोल्हापूरच्या माणसांना कोल्हापूरकर म्हणून अभिमान आहे पुणेकरांना अभिमान आहे तसं सातारकरांना साताऱ्याचा अभिमान आहे कारण ही राजधानी आहे आणि ही राजधानी कधी झाली तर हे गाव आधीपासून होतंच वसवलेलं ज्या वेळेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांवर राज्याभिषेक झाला किंवा मंचकारोहण झालं त्या दिवशी सातारा हे गाव ही वसवलेली वस्ती
राजधानी म्हणून पावली आणि हा मंचकरण सोहळा पार पडला तो 5 जानेवारीला, म्हणजेच 5 जानेवारी हा साताऱ्याचा स्थापना दिवस. समाधीच्या जीर्णोद्धाराचं काम समस्त सातारकरांनी एकत्र मिळून केलं पाहिजे. वेगवेगळ्या संस्था, गट, तट, पक्ष हे सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्याच पद्धतीनं 5 जानेवारी हा दिवससुद्धा सातारकरांनी स्थापना दिवस म्हणून, सातारा स्वाभिमान दिवस या नावानं गेली 6 वर्ष झालं हा सोहळा पार पडतोय. या पुढं सुद्धा समस्त सातारकरांनी एकत्र यावं आणि साताऱ्याला, सातारा हे वसवलेलं गाव आहे त्यामुळं साताऱ्याला ग्राम दैवत नाही आहे. सातारा हे वसवलेलं गाव आहे त्यामुळं साताऱ्याला यात्रा नाही आहे. साताऱ्याची यात्रा ही 5 जानेवारी आहे आणि भविष्यकाळामध्ये या यात्रेचं मोठं स्वरूप येईल आणि समस्त सातारकर राजधानीमध्ये एकोप्यानं आणि आनंदानं नांदतील. सातारची राजधानी म्हणून छत्रपती शाहू महाराज यांनी स्थापन केली आणि त्यानंतर महाराणी छत्रपती ताराराणी यांनी सातारचा राज्यकारभार सांभाळला. सातारा जिल्ह्यातल्या तळबीड येथे जन्मलेल्या ताराराणी यांचं समाधी ही साताऱ्याजवळील माहुली येथे कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमाच्या वाळवंटात आहे. परंतु जर ती बघितली तर त्याची पडझड झालेली आहे, डागडुजी करणं अतिशय आवश्यक आहे. ताराराणीचा जर काळ बघितला तर त्या काळात त्यांनी मराठा साम्राज्यासाठी, मराठा राज्यासाठी त्यांनी जे कष्ट उपसले, युद्ध केली ती अतिशय वाखाणण्याजोगी आहेत आणि त्यामुळंच अशा शूर ताराराणीचं स्मारक याचं त्याची अशी अवस्था व्हावी हे दुर्दैवाचं आहे. म्हणून सातारकर आणि ताराराणी प्रेमींना मी आवाहन करीत आहे की ताराराणींचं स्मारक हे त्यांना, त्यांच्या कार्याला साजेसं असं आपण सर्वांनी मिळून उभं करूयात. त्याची जी पडझड झालेली आहे ती दुरुस्त करूयात आणि ऐतिहासिक आणि शौर्याचा वारसा जतन करणं हे आपल्या सातारकर आणि सातारा परिसरातील, जिल्ह्यातील जनतेचं काम आहे आणि ते काम आपण सर्वांनी मिळून करूया. तिथं कुठं राजकारण न आणता ऐतिहासिक वारसा आणि शौर्याचं जतन करणं हेच आपलं महत्त्वाचं काम आहे असं मी समजतो.